शिवसेना के शिंदे गुट के पदाधिकारियों ने उल्लासनगर के उद्धव बाळासाहेब ठाकरे गुट की शाखाओं पर कब्जा करने का प्रयास किया। यह मामला हिल्लाइन पुलिस थाने में दर्ज किया गया है। आइए देखते इस पर अधिक जानकारी। आज उल्लासनगर मध्ये मिंदे गटांच्या काही मिंदे लोकांनी उल्लासनगरच्या चार ठिकाणच्या शाखेमध्ये अनधिकृतपणे कब्जा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। शाखेमध्ये घुसखोरी केलेली आहे आणि येत्या 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त काही वर्गणी शाखेच्या वतीने जमा करण्यात आली होती, ती वर्गणी सुद्धा चोरी करून नेलेली आहे। तर आज या ठिकाणी एकता नगर शाखेमध्ये आमच्या महिला संघटक ज्या कैकेजी यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही आमच्या शाखेचा ताबा परत मिळवलेला आहे आणि महिला आघाडीची ताकद त्यांना दाखवून दिलेली आहे। जय मी जय महाराष्ट्र। आज मिंदे गटाच्या काही मोर्च्यांनी उल्हासनगर मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ताब्यात असलेल्या चार शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यापैकी कैलास कॉलनी मधील शाखा ज्या ठिकाणी आपण बसलोय, 5 नंबर बस स्टॉपची शाखा, त्याचप्रमाणे एकता नगरची शाखा आणि चिराग हॉटेलच्या बाजूची जी शाखा आहे, अशा चार शाखांचे टाळे तोडून आतमध्ये घुसखोरी करून त्यांनी शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। या संदर्भात आम्ही हिल्लाइन पोलीस स्टेशनमध्ये या घुसखोरांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे आणि ते स्वतःचा पुरावा या ठिकाणी सोडून गेलेले आहेत। या शाखेमध्ये शाखा आमच्या ताब्यात असताना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ताब्यात असताना, हे त्याचे बस स्टॉपचे शाखेचे मालक आहेत, ज्यांच्या मालकीची जागा आहे त्यांनी ती शाखेला विनामूल्य दिली आहे। अशा शाखांमध्ये घुसून त्यांनी रितसर परवानगी न घेता सर्वप्रथम टाळा तोडलेला आहे, त्यानंतर शाखेमध्ये आले। आता या ठिकाणी 1 मेचा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येणार आहे, त्यासाठी शाखा शाखामधून वर्गणी देणग्या गोळा केल्या जात आहेत। काही शाखांमध्ये त्या देणग्या शाखेच्या ड्रॉअरमध्ये ठेवल्या जातात, तर या चारही शाखांमध्ये टाळा तोडून आत आले, शाखेवर कब्जा घ्यायचा प्रयत्न केला आणि ड्रॉअरमध्ये जे पैसे होते ते देखील चोरून नेले। त्यांनी आज परत शिवसेनेचा भाग चोरला, शिवसेनेची निशाणी चोरली, आणखीन काय काय चोरलं, परंतु आता ते लूटमारीवर निघालेले आहेत। त्यांनी या शाखेमध्ये घुसून शाखेचा जो मूळ गरीब जनतेकडनं निधी मिळवला तो देखील लुटून नेलेला आहे। तुम्हाला 50 खोके मिळाले ते काय पुरे पडले नाही का? तुम्हाला जर शाखेची जाऊस आहे, तुमच्याकडे सत्ता आहे, तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे पोलीस यंत्रणा आहे, म्हणून तुम्ही वाटेल ते करत असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही। तुमच्या या प्रसिद्धीच्या अव्यासापोटे तुम्ही स्त्रीसेवकांचा बळी घेतलेला आहे, 14-15 स्त्रीसेवकांचा उष्माघाताने बळी केलेला आहे। तुमचा जो दिल्लीतला मानलेला बाप आहे त्याला तुम्ही शक्ती प्रदर्शन दाखवण्यासाठी त्या स्त्रीसेवकांना भर उन्हात बसवलं आणि त्यांचा जीव घेतला, तुम्ही त्यांचे मारेकरी आहात आणि असे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक जे मृत्यूला कारणीभूत ठरले आहेत त्यांचे दिवस भरलेले आहेत आणि त्यांनी जर या पुढे एकही शाखेला हात लावायचा प्रयत्न केला तर मग शिवसैनिक गप्प बसणार नाहीये। शिवसेना बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे की दोन द्यायचा शिकार द्यायची गरज नाही आहे। दिगे साहेब आम्हाला सांगायचे तुम्ही मारून या, मार खाऊ येऊ नका। या पुढे जर एकाही शाखेचा ताबा घेण्याचा प्रयत्न या मिंदे गटाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी केला तर त्याचे हात पाय जागेवर राहणार नाही, हे मी तुला आव्हान देतो। आणि या पुढे त्यांनी कुठल्याही प्रकारचा अतिरेकीपणा न करता ज्या पद्धतीने हे कारभार चाललेला आहे, उद्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला आणि तो तुमच्या बाजूने लागला तर तुम्ही सगळं उल्हासनगरने आपला महाराष्ट्र विकत घ्या, आम्हाला काही म्हणणं नाही आहे। परंतु जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत हे फालतूगिरी करू नका। तुम्हाला फडतूच बोललं तर राग येतो, पण तुम्ही लोक फालतू आहात, फालतूगिरी करताय आणि ही फालतूगिरी बाळासाहेबांच्या शिवसेनेसाठी कधीही खपवून घेणार नाही एवढा इशारा देतो। आणि यापुढे शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या एकाही शाखेवर वाकडी नजर ठेवू नका, नाही तर तुमचे डोळे जागेवर राहणार नाही एवढा इशारा देतो। धन्यवाद। जय जय महाराष्ट्र। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।